घरातल्या कोणत्याही शुभकार्यात आणि सणासुदीच्या काळात सनई चौघड्याचे सूर हे हवेच. किंबहुना सनई चौघडा वाजायला लागला की आपोआपच वातावरणात मांगल्याची भावना पसरते. सनई चौघडा, ताशा, संबळ ही सगळी मंगलवाद्य आपल्या सांस्कृतिक ठेवा आहेत. हाच अनमोल ठेवा आणि वारसा जपलाय पाचंगे कुटुंबानं. पुण्याच्या दापोळीतील पाचंगे कुटुंबीय गेल्या 5 पिढ्यांपासून ही कला जोपासत आहेत. पाचंगे कुटुंबात जयाजी पाचंगे यांनी ही परंपरा सुरू केली आणि आता त्यांचे नातू रमेश पाचंगे ही कला पुढे नेत आहेत. चौघडा वादनामध्ये जयाजी पाचंगेंचा इतका हातखंडा होता की त्यांना चौघडा सम्राट अशी पदवीही बहाल करण्यात आली. आज सनई चौघड्याचे सूर डिजिटल CD किंवा कॅसेट्समध्ये बंद झालेले आहेत. चौघडा, ताशे, सनई परंपरागत पद्धतीनं वाजवणारे कलाकार हल्ली तसे कमीच आढळतात. पण आज गणेशोत्सवाच्या निमित्तानं चौघडा वादक पाचंगे कुटुंबातील रमेश पाचंगे आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत वासुदेवसुद्धा आहेत, संबळ वादक आहेत, ताशे वादकसुद्धा आहेत. त्यामुळे पुढचा अर्धा तास आपण या सगळ्या वाद्यांच्या आणि कलेच्या सगळ्या वातावरणात नाहून निघणार आहोत. आपली प्रतिनिधी मानसी देशपांडे त्यांच्याशी गप्पा मारणार आहेत. मानसी, खरं तर खूप वेगळं वातावरण आहे. या अशा कला आहेत की ज्या आता आपल्या रोजच्या जीवनात पाहायला मिळत नाही. म्हणजे वासुदेव आहे, संबळ वादक आहेत, अगदी अभावानं या कला पाहायला मिळतात. या सगळ्या कलांचा आस्वाद आपल्याला घ्यायचा आहे. तू त्यांच्याशी गप्पा मारून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करशील का? नक्कीच नंदा, आपण पुण्यातल्या दापोडी या भागात आहोत आणि इथे एक छोटंसं मारुतीचं मंदिर आहे जिथे हे सगळे कलाकार आपल्यासाठी खास ABP माझ्यासाठी जमलेले आहेत आणि त्यांची कला आपल्यासमोर सादर करणार आहेत. आणि ज्याप्रमाणे तू म्हटलंस की खरं तर या सगळ्या लोककला कुठेतरी मागे पडताना दिसतात आहे आणि गणेशोत्सव म्हटला की हल्ली डॉल्बी आणि DJ यांची चलती आपल्याला पाहायला मिळते. पण या सगळ्या उत्सवाच्या वातावरणात या लोककलांचं महत्त्व मात्र कमी होत नाही आणि हे जे कलाकार आहेत जे पारंपरिक पद्धतीने आपली कला सादर करतात आहे ही कला पसरावी, पुढच्या पिढीला समजावी म्हणून रमेश पाचंगे यांनी चौघडा वादनाची शाळाही सुरू केली. ते पुण्यातल्या विविध भागामध्ये अनेक विद्यार्थ्यांना चौघडा वाजवणं शिकवतातही आणि त्यांच्यासोबत आपल्याला गप्पा मारायच्या आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांची कलाही आपल्याला त्याचा आस्वादही घ्यायचा आहे. पण आपण सुरुवात करणार आहोत वासुदेवापासून कारण आपल्याला सकाळ म्हटले की वासुदेवाचं नाचणं आणि त्याची गाणी आपल्या कानावर खरं तर पडत असतात. तेव्हा मी त्यांना विनंती करेन की त्यांनी आपल्यासमोर एखादं गाणं सादर करावं. कर जोडून विनवित तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवित तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हो मी वासुदेव सकाळी सकाळी आपल्या दारामध्ये येत असतो. कशासाठी? आपल्याला जागा करण्यासाठी. तुम्ही म्हणाला आम्ही काही जागा होत नाही का? आम्ही जागा होतो ना भल्या 5:30 वाजता. अरे लवकर उठा हे सांगण्यासाठी वासुदेव आपल्या दारामध्ये येत असतो. सकाळी उठल्याबरोबर काय करा हे सांगण्यासाठी वासुदेव आपल्या दारामध्ये येत असतो. सकाळी उठल्याबरोबर त्या देवाचं नाव घ्या. राम राम स्मरा आधी, 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 राम राम स्मरा आधी. हो 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 हो, राम राम स्मरा आधी म्हणजे त्या देवाचं नाव घ्या. वासुदेव दान मागतो. कशासाठी? वासुदेवाला काही मिळत नाही म्हणून मागतो का? नाही, आपल्या हाताला दानाची सवय लागावी म्हणून वासुदेव दान मागतो. दान हे त्यागाचं प्रतीक आहे. आपण जे काही मिळवतो ते सगळंच आपलं नाही, त्यातला थोडा भाग देवासाठी द्या, धर्मासाठी द्या म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचं दान सांगितलेलं आहे. अन्नदान, वस्त्रदान, गोदान, भूदान असं अनेक प्रकारचं दान आहे. हे दान कोणाकोणाला पावतो वासुदेव आपणाला सांगतो. दान पावलं आळंदीमध्ये ज्ञान देवाला, व देवगावामध्ये तुकबारायाला, पैठण मध्ये एकनाथाला. दान पावलं, दान पावलं पंढरपुरामध्ये विठवा देवाला, हिमाशंकरी महादेवाला. दान पावलं, दान पावलं. हो हो हो, हे दान अनेक देवदेवतांना प्राप्त झालेलं आहे. म्हणून नाथ महाराजांचा वासुदेव आपणाला सांगतो. नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. माणसाचा जन्म मिळणं दुर्लभ आहे. 100 वर्षाचं आयुष्य सांगितलेलं आहे पण आता 100 राहिलेलं नाही. सत्ययुगामध्ये माणसाला 1 लाख वर्ष आयुष्य होतं. प्रत्येक युगामध्ये 1-0 कमी झालं. त्रेतायुग आलं, 1-0 गेलं, 10,000 वर्षाचं आयुष्य राहिलं. द्वापारयुग आलं, आणखी 1-0 गेलं, 1,000 वर्षाचं आयुष्य राहिलं. कलियुग आलं, अजून 1-0 गेलं, 100 वर्षाचं आयुष्य राहिलं. आता 100 सुद्धा राहिलेलं नाही. एखादं 40 उचकी देते की जाते. अहो आत्ता चांगले होते गेले. इतके भयानक रोग निघालेत की कधी कोणाचा नंबर लागेल सांगता येत नाही. म्हणून नाथ महाराज आपणाला सांगतात. नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. मग तुम्ही काय करा?
तुम्ही आठवा मधुसूदना कर जोडोनी विनवित तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा। तर आपण पाहिलं की अतिशय सकाळचं रम्य वातावरण झालं या वासुदेवाच्या गाण्यानी। आपल्यासोबत इतरही वादक आहेत आणि ते आता आपल्या समोर सादर करणार आहेत। तुम्ही आम्हाला काय सादर करून दाखवणार? तुकाराम महाराजांचं तुम्ही म्हणालात की तुम्ही सादर करणार। गोंधळ ही परंपरा महाराष्ट्रामध्ये साधू संतांच्या आधीपासून चालत आली। पहिला काळ साधू संतांनी तुकाराम महाराजांनी या जगदंबेचा गोंधळ सादर केलाय, तो गोंधळ मी तुम्हाला गाऊन दाखवणार। नक्कीच। आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाच्या मेळी गोपाळाच्या मेळी गोविंद गोपाळाच्या मेळी आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संबळ हरिनाम संबळ वाजवा हरिनाम संबळ घाला जीऊ तुमच्या गोंधळाला येऊ गोंधळाला येऊ तुमच्या गोंधळाला येऊ जिथ विठूच राऊळ तिथे तुकियाचा गोंधळ अत्यंत सुंदर आणि अत्यंत प्रसन्न मन झालंय हे सगळे गाणी आणि ही लोककला पाहून। ज्ञानदा मानसी, असं आहे की चौघड्याची उत्सुकता आपल्या सर्वांनाच आहे, तर या चौघड्यातनं काय काय आम्हाला ऐकायला मिळणार आहे? नक्कीच ज्ञानदा, आपल्यासोबत रमेश पाचंगे आहेत जे पिढ्यानं पिढ्या ही चौघडा वादनाची कला जोपासतात आहे आणि त्या अनुषंगाने एक महत्वपूर्ण असं योगदान या लोककला क्षेत्रातही त्यांचं आहे। तुम्ही आम्हाला चौघड्यावर काय आता वाजवून दाखवणार आहात? मी जो मंदिरामध्ये जो नगाळा वाजतो त्याचे मी एक नगाळ्यावरती एक पीस वाजवून दाखवणार, ते म्हणजे नौबत। नौबत म्हणजे नगाळा, तो देवदेवतापासून आला, शिवाजी महाराजांच्या काळापासून आला। संबळ झाला, चौघडा झाला, वासुदेव ते अनेक जुनं वाद्य ते आता ऐकायला माणसांना भेटत नाही। त्यावरून मी त्यांना महाराष्ट्राची नावनी पंजाबचा बांधणार, ते सगळे आडवे तिडवे मी तुम्हाला ते बोल वाजून दाखव। नक्कीच, हे सगळे बोल आणि हे सगळे ताल आम्हाला चौघड्याच्या वर ऐकायचेच आहेत, पण आपण सुरुवात तुतारीपासून करूया आणि मग चौघड्यावरचे हे ताल ऐकूयात। करायचं सुरू ¶¶
स्वामीजी इतकं सुंदरपणे तुम्ही आम्हाला वाजवून दाखवलं आणि तुमचं इतकं महत्त्वपूर्ण योगदान आहे, तर ही लोककला जपण्यासाठीचा हा वसा आता तुम्ही कसा जपताय? ही जिवंतकला मी काळ जपून ठेवी, वयाच्या 10व्या वर्षापासून तो वाजवतो मी नाद्याला. आमचे वडील शंकरराव जायजी पाचंगे, तसे आमचे वडील दत्तोबा शंकरराव पाचंगे, ही माझी आता 5वी पिढी येते. आणि ज्यांनी तुतारी वाजवून दाखवली ते पण तुमचे बंधूच आहे? बंधूच, भाऊच आहे माझा शेठळ पाचंगे. संभय वाजत आमचे ते मेहुणे आहेत, सचिन टाटे, वासुदेव आहेत, सगळे ते संपूर्ण मी महाराष्ट्र ते आत्ता चालू ठेवलं. आत्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामधून मला 578 पुरस्कार आहेत, शास्त्राच्या आहेत, महाराष्ट्र शासनाचे आहेत, राष्ट्रपतीपासून तर अब्दुल कलामपासून तर सगळ्यांपेक्षा तो चावडाडा मी वाजावा. अभिनेतेपासून सगळ्यांना माझी बॅडंड मुजी ह्या महाराष्ट्रामध्ये असा एक मी चावडाडा वादन म्हणजे ते महाराष्ट्रामध्ये आमचे वडील आणि मी. नक्कीच, तुमच्या पूर्ण परिवाराला आणि तुम्हाला आम्ही खरं तर तुमच्या चौघड्या वादनामुळेच ओळखतो आणि तुमचे जे ताल तुम्ही त्यावर करता विविध त्याच्यामुळेच आम्ही ओळखतो. तुमच्याकडून अजूनही आपल्याला हे सादरीकरण करायचं आणि तुम्हाला आम्हाला माहिती आहे की तुम्ही अजून आम्हाला वैविध्यपूर्ण असं याच्यावरचं सादरीकरण करून दाखवणार आहात, तेव्हा ज्ञानदा त्यांच्याकडे पंजाबी बीट्सही ते चौघड्यावरून वाजवून दाखवू शकतात, तर ते पण आपल्याला ऐकायचं आहे. नाही, त्यांचा चौघडा खरंच जादूई म्हणावा लागेल, कारण तो पारंपरिक ताल तर आपल्यापर्यंत पोहोचवतो पण त्यांनी जे फ्युजन्स केलेले आहेत त्या चौघड्यावरती ते ऐकण्यात अधिक मजा आहे. तरी सगळे फ्युजन्स आपल्याला ऐकायचे आहेत, रमेश पाचंगे यांच्याशी आणखी बातचीत करायचीच आहे, पण पुन्हा एक छोटासा ब्रेक, बघत रहा एबीपी माझा. ब्रेक नंतर ब्रेकफास्ट न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. चौघडा वादक रमेश पाचंगे हे आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी गप्पा मारती आमची पुण्याची प्रतिनिधी मानसी देशपांडे. थेट जाऊयात मानसीकडे. मानसी, दीपक, आपण ब्रेकच्या आधी त्यांच्याकडून अत्यंत सुंदर असं चौघड्याचं वादन ऐकलं, आता ते आपल्याला फ्युजन म्हणजे आणि पंजाबी बीट या चौघड्यावर वाजवून दाखवणार आहेत, तेव्हा रमेशजी सुरू करूया. फक्त रमेशजी तुम्हाला एक छोटीशी विनंती, आम्हाला लावणीचा डोसचं काही बीट्स ऐकवून दाखवा प्लीज. खूप सुंदर आणि अतिशय धन्यवाद, आज तुम्ही आणि तुमच्यासोबतच्या सगळ्या कलाकारांनी आपली कला आयबीपी माझ्यासमोर सादर केली आणि गणेशोत्सवामध्ये अजून प्रसन्नता आणली. नारदा आणि दीपक, नक्कीच. खरं तर मानसी, आपली सगळी ढोल ताशा संबळ किंवा सनई चौघडा यांना मंगलवाद्य का म्हणतात हे खरं तर याचे सूर आज कानी पडल्यानंतर पुन्हा एकदा लक्षात येतं आणि हा सांस्कृतिक ठेवा जे रमेश पाचंगे जपतंय याबद्दल खरंच त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. निश्चितपणे, आणि या सगळ्या कलाकारांना आपल्याला अतिश्रीमंत कलाकार म्हणावं लागेल, कारण ते त्यांच्या कलेनं स्वतः तर समृद्ध होतात पण आपल्या सर्वांना, आपल्या संस्कृतीलाही समृद्ध बनवतात. मानसी, या सर्वांचे खूप खूप धन्यवाद यांनी आज वेळ देऊन यांची कला आपल्या प्रेक्षकांसमोर सादर केल्याबद्दल.